नमस्कार, नमस्कार। आपलं खूप खूप स्वागत आहे आई बाबाच्या स्पेशल आज रेसिपीमध्ये। आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत करण्याची सोपी रेसिपी। तर चला सुरू करूया। पारंपरिक पद्धतीने वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे वांगे, एक कांदा, थोडेसे शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण। आपण आज वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीची रेसिपी बनवणार आहोत। तर आता चला सुरू करूया। प्रथम आपण गॅसवर एक वांगे भाजण्यासाठी जाळी ठेवणार आहोत। आता ह्या वांग्यांना आपल्याला थोडं थोडं तेल लावून त्यावर भाजायला ठेवायचे। आपण ह्या वांग्यांना तेल लावून घेणार आहोत। आता ही वांगी आपण अशीच भाजून घेऊ। आता ही वांगी आपण गॅसवर चांगली भाजून घेऊ। गॅसवर भाजून केलेल्या वांग्याचं भरीत हे अगदी चुलीवर भाजून घेतलेल्या वांग्यासारखंच होतं आणि त्याची चवही खूप खरपूस आणि टेस्टी होती। तर आता आपण पुढील तयारी करूया। आपण आता कांदा बारीक चिरून घेऊया। आपण आता हा कांदा असा सगळा बारीक चिरून घेऊया। आता ही वांगी आपली एका बाजूने भाजून झालेली आहे। आता आपण ते पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ। तुम्ही पाहू शकता एका बाजूने आपली वांगी चांगली भाजून झालेली आहे। आता ही आपण वांगी दुसऱ्या बाजूने चांगली भाजून घेणार आहोत। आपला भरतासाठी कांदा बारीक चिरून झालेला आहे। आपण आता ह्या शेंगदाण्याचा थोडा जाडसर कूट करून घेणार आहोत आणि हिरवी मिरची आणि लसूण याची पण चांगली चटणी तयार करून घेऊया। वांगे जवळजवळ आपले भाजून झालेले आहे, अजून याचे देठ कच्चे, त्यासाठी आपण आता याचे देठही चांगले भाजून घेऊया। आता या शेंगदाण्याचा आपण जाडसर कूट तयार करून घेऊया। शेंगदाण्याचा आपला कूट जाडसर कूट काढून घेतलेला आहे। आता आपण हिरवी मिरची आणि लसूणही असंच घेऊ। तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण अर्धे कच्चे शेंगदाणे ठेवलेले आहे, थोडे जाडसर ठेवले, कारण भरतामध्ये थोडे जाडसे शेंगदाणे असले तर ते भरीतही खूप टेस्टी लागतं आणि खायलाही खूप चविष्ट लागतं आणि ह्या शेंगदाण्याची खूप चव त्यामध्ये लागते। आता हिरवी मिरची आणि लसूण हेही आपण मिक्सरमधून हे मिश्रण काढून घेणार आहोत। हेही आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही। आपण लसूण मिरचीचंही मिक्सरमधून जाडसर चटणी करून घेतलेली आहे। आता आपली वांगीही भाजलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आपली वांगी गार झालेली आहे, आपण त्याचे आता देठ काढून सोलून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपली वांगी किती छान खरपूस भाजलेली आहे। असेच आपण सगळे वांगे सोलून घेऊ। आपलं वांग्याचं भरीत भाजल्यामुळे खूपच टेस्टी होईल यामध्ये बिलकुल शंका नाही। आपण सगळ्या वांग्यांची साले काढून घेतलेली, आता आपण भरीत तयार करूया। आपण आता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये एक चमचा तेल टाकूया। तेल आपल्याला थोडं जास्तच टाकायचं आहे, कारण जास्त तेल टाकल्यामुळे वांग्याचं भरीतही खूप टेस्टी होतं आणि रुचकरही लागतं। त्यासाठी आपल्याला थोडं तेल जास्त टाकायचं आहे। यामध्ये थोडे जिरे टाकूया, थोडी मोहरी टाकू। आता यामध्ये चिरलेला कांदा टाकून चांगला परतून घेऊ। आता हा कांदा आपल्याला चांगला लालसर परतून घ्यायचा आहे। आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। आपण आता ही जी लसूण मिरचीची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये टाकूया। आता ही पेस्ट आपण चांगली फ्राय करून घेऊ। आपण आपलं हे मिश्रण चांगलं फ्राय झालेलं आहे, यामध्ये अजून आपण थोडं अर्धा चमचा तेल टाकू। आता परत आपण एकदा ते चांगलं फ्राय करून घेऊया। आता हे भाजलेले वांगे आपण यामध्ये टाकणार आहोत। आता ही वांगी पण आपण यामध्ये चांगली फ्राय करून घेणार आहे। ही वांगी यामध्ये अशी चांगली फ्राय करून घ्यायची। संपूर्ण घरभर या वांग्याच्या भरताचा चांगलाच वास सुटलेला आहे आणि सर्व त्याची टेस्टही खूप छान आलेली आहे। आत्ताच भाजी भरीत करत असतानाच खावंसं वाटतं आहे, त्यामुळे तुम्ही खाल्ल्यानंतर नक्कीच तुम्हाला ते आवडेल आणि तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल। आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया।
जाडसर केलेला शेंगदाण्याचा कुटे आपण यामध्ये टाकणार आहोत. चवीनुसार थोडं मीठ टाकू. आता हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊया. तुम्ही पाहू शकता या भाजलेल्या वांग्याचा कलरही किती छान आणि भरताचा कलरही किती छान झालेला आहे. आता हे जवळजवळ आपलं भरीत पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया. आपलं वांग्याचं भरीत तर पूर्णपणे तयार झालेलंच आहे, परंतु याबरोबर आपण बाजरीची भाकरी खाल्ली तर त्याची चव अजून दुप्पट वाढेल. त्यासाठी आपल्याला आता करायची आहे बाजरीची भाकरी. आता ही कढई आपण गॅस बंद करूया आणि कढई खाली उतरून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपलं भरीतही तयार आहे आणि आपली बाजरीची भाकरी तयार आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाकरी किती छान झालेली आहे आणि तिला पापडाही किती छान आलेला आहे. त्यामुळे या बाजरीच्या भाकरीबरोबर हे भरीत खायला खूपच मजा येईल आणि तुम्ही ती एकदा करून पहा आणि आमचे वांग्याची वांग्याचं भरीत आणि भाकरी खायला या. आम्हाला विश्वास आहे वांग्याचं भरीत बनवण्याची रेसिपी तुम्हाला खूपच आवडली असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.